मित्रांनो, आज आपण आमदार केसरी शिंदावणे या ठिकाणी मैदानामध्ये, तर आज एक नंबरचा मानकरी बाकासुर आणि फाजिल झालेला आहे, तर आपण फाजिलची मुलाखत थोडक्यात घेतोय. एक नंबर केला बुलेटचा मानकरी झालाय, तर त्यांना शुभेच्छा आपण या व्हिडिओमधून देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तुमचा परिचय द्या थोडक्यात. शिवाजी काशीनाथ पाटील, पडलेगाव. बैलाचं नाव काय? फाजिल. आज एक नंबर केला आता इथं आमदार हिंद केसरी मैदान होतं शिंदवणीत, तर कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं? नियोजन अमलदादा आणि दैवतदादांचं नियोजन असतो. मी खाली पाठी वगैरे असतो त्यांच्या, त्यांचा सपोर्ट आहे मला. बैल वगैरे कुठून खरेदी केलेला आहे? बैल हा 32 शिरालेवरून सागाव गावातून खरेदी केलेला. कधी गेला होता? वर्ष झाला आता. वर्ष. आता वय वगैरे किती काय? वय आहे आता 2.5-3 वर्ष आहे. दाताला? दातामध्ये कसं आहे? दुसा आहे. काय सांगशाल आजचा आनंद बकासूर सोबत पळाला फाजिल? कसं खूप आनंद आहे. पुशेगावला सुद्धा बकासूर पळणार होता, पण त्या कमिटी वाल्यांमुळे बकासूर पळला नाही. आजचं नियोजन काय सांगशाल? कसं आजचं नियोजन? अमोलदादा वडकी यांनी केलेलं आणि बैल मी लोणंदला आणलाय तेव्हापासून दादाच नियोजन करतात बैलाचं आणि दैवतदादा करतात. कधीपासून आहे त्यांच्याकडे? आता 4th-5th मैदान झाला असेल त्यांच्याकडे. आणि 4 मैदानात गुलाला आहे बैल. काय सांगशाल दैवत शेठ बद्दल? काय सांगशाल दैवत शेठ? या क्षेत्रातला मास्टर माइंड आहे, त्यासाठी मी बैल त्यांच्याकडे दिलाय. याच्या आधी कुठं होता काय? याच्या आधी बोरगावात होता बैल, बाई बोरगाव मध्ये. बाकी स्वभाव वगैरे कसा आहे फाजिल बद्दल काय सांगशाल? स्वभाव खूप शांत आहे. तो पब्लिक जर दिसली अंगावर धावतोय. आज कशी गाडी वगैरे कशी पळाली? गाडी खूप चांगली गाडी पळाली आज, आणि मला सकाळीच माहित होतं की मी एक नंबर करणार आहे आज. काय अनुभव कसा होता बकासूर सोबत आज तुमचा? बकासूर बरोबर बैल माझा खूप चांगला पळणार हे मला माहित होतं, म्हणून मी सकाळीच लवकर निघालेलो घरून. सकाळीच तुम्ही इथं आले? मैदान वगैरे कसं होतं? काय मैदान वेदांचा खूप चांगलं नियोजन चांगलं होतं. पुशेगाव सारखं नाही, पुशेगावला मला खूप चिटिंग झाली, आमच्या बरोबर अन्याय झाला पुशेगावला, नाही तर पुशेगावला पण एकच नंबर करणार होतो मी. दादा आज बकसूरची गाडी आणि फाजिलची गाडी, ड्रायव्हर कोण होता? छोट्या ड्रायव्हर कोराले. आज सेमीला पण एक नंबर गाडी पळाली, फायनलला पण एक नंबर. छोट्या ड्रायव्हर बद्दल काय सांगता? छोट्या गाव ड्रायव्हर आहे, खूप छान गाडी आणतो, आणि मी कालच सांगून ठेवलेलं गाडीवर छोट्या ड्रायव्हरला बसवायचं म्हणून. आपण आज आणि छोट्या ड्रायव्हरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. बैलानी पण दिल्या? बैलानी एक नंबर करून आज छोट्या ड्रायव्हर दिलं. बरोबर. तुमच्याकडे असल्यानंतर कोणता असं अजून कोण ड्रायव्हर असतं गाडीवर? माझ्या गाडीवर एक तर बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड, नाहीतर सचिन मामा पिंपोडे, हे तीन ड्रायव्हर. आज छोट्याने गाडी आणली आणि आज छोट्याचा बर्थडे होता आणि एक नंबर केला, तर काय सांगशाल आज छोट्याला? माझ्या बैलांनी हा वाढदिवसाचा गिफ्टच दिला त्या आणि मी सकाळीच सांगितलेला गिफ्ट देणारच त्याला. मी सकाळीच तुम्ही भविष्यवाणी करून ठेवली होती म्हणायची. दादाला मी शिमीला सांगितलेलं अमोलला, त्याला का आज एक नंबर करणार आहे, तुम्ही या शिमीलाच या, पण ते आले फायनलला. शुभेच्छा दादा तुम्हाला एक नंबर केल्याबद्दल आणि बुलेटची मानकरी झाल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.